हाउ आर यू स्टूडेंट्स. चला आज आपण इंग्लिशचा अभ्यास करणार आहोत. तर तुमचा इंग्लिशचा टेक्स्टबुक ओपन करा आणि त्याच्यामध्ये लेसन 2.3 लेट्स स्पीक हा लेसन काढा. बघा पेज नंबर 18वर हा लेसन आहे आणि पेज नंबर 19वर त्याचा अभ्यास दिलेला आहे. काही क्वेश्चन दिले ते पण आपण सोडवणार आहोत. तर आता काय दिसतंय तुम्हाला बघा बरं. स्क्रीनवर पण तुम्हाला आता दिसेल बरं का. बघा तुम्हाला आता स्क्रीनवर हा लेट्स स्पीक हा लेसन दिसत असेल. याच्यामध्ये काय दिलं आहे, रीड क्वेश्चन ए, लुक लिसन अँड स्पीक म्हणजे काय, बघा ऐका आणि बोला. आता हे चित्र जर नीट तुम्ही पाहिलं तर या चित्रामध्ये आपल्याला खूप साऱ्या खारुताई दिसत आहेत, हो की नाही, स्क्विरल्स दिसत आहेत. आणि सगळ्याजणी काय करतायत बघा, त्या चित्रात नीट पाहिल्यावर लक्षात येतं की त्या सगळ्याजणी कुठेतरी पिकनिकला आलेल्या आहेत बरं का, फिरायला आलेल्या आहेत. तर आता आधी आपण चित्र नीट बघूया बरं का, की कोण कोण काय काय करतं आहे. बघा आता इथे एक खारुताई तुम्हाला झाडाच्या फांदीवर निवांत बसलेली दिसते आणि त्या खारुताईच्या हातात कप दिसतोय. आधी आता आपण चित्र वाचनच करूया. त्याच्यानंतर त्या झाडाच्या दुसऱ्या एका फांदीवर पक्षी दिसत आहेत दोन आणि त्यांचं घरटं दिसतं आहे आणि त्या घरट्यामध्ये त्यांची दोन अंडीसुद्धा दिसत आहे, हो की नाही. आकाश कसं दिसत आहे तर छान निळ्या निळ्या रंगाचं दिसत आहे आणि आकाशात काय दिसत आहे, पांढरे पांढरे ढग दिसत आहे. त्याच्यानंतर इकडे एक खारुताई जी आहे ती त्या छोट्या खारुताईला काहीतरी दाखवते, ती त्या पक्ष्याकडे आणि घरट्याकडे हात करून ती दाखवते बरं का. नंतर दुसरी एक जी खार दिसते ती पण पुढे काहीतरी बघते की दोघं जणं काय करतायत. त्यातली एक खारुताई आहे ती चित्र काढते, काहीतरी कागदावर लिहिताना दिसते आणि दुसरी खारुताई ते चित्र बघते आणि हा मागे जी खारुताई आहे ती बघते की हे दोघं जणं काय करतात. त्याच्यानंतर ही जी लाल ड्रेसमधली खारुताई आहे ती पण सगळ्यांकडे बघून काहीतरी विचारते. आपण सगळी वाक्य नंतर वाचणारच आहोत. नंतर एक खारुताई जी आहे ती झाडाखाली छत्री घेऊन बसली आणि वाचन करते. तिच्या शेजारी एक पुस्तक दिसतंय, एक टोपली दिसते फळांनी भरलेली, एक चेंडू दिसतोय, एक हॅट दिसते आहे. त्याच्यानंतर ही येलो कलरचा ड्रेस घातलेली जी खारुताई आहे ती झोपली आहे आणि इकडं जी एक खारुताई आहे ती त्या याच्याकडे फुलपाखराकडे बघते आणि खाली काय दिसतंय, सगळीकडे ग्रीन कलरचं ग्रास दिसतंय, त्याच्यानंतर रेड कलरचे फ्लॉवर्स दिसत आहेत, ब्ल्यू कलरचं छानसं फुलपाखरू पण दिसत आहे. आता असं आपण चित्र बघितलंय. आता आधी आपण काय करणार आहोत की या चित्राचा जो अभ्यास तुम्हाला दिलेला आहे तो आधी बघू, म्हणजे तुम्हाला या चित्राचं वर्णन व्यवस्थित समजेल. ओके आता बघा पेज नंबर 19 बघा, तुमच्याही पुस्तकाचा पेज नंबर 19 काढा. बघा आता इथं काय म्हणलंय, रेफर पेज 18 फॉर द फॉलोइंग एक्झरसाइज. आता खालचा जो एक्झरसाइज आहे, खालचे जे प्रश्न सोडवायचे आहे त्याच्यासाठी काय करा, पेज नंबर 18वरच्या चित्राचा संदर्भ घ्या. रेफर म्हणजे काय, संदर्भ घ्या. म्हणजे तुम्हाला हे चित्र बघायचं आहे पेज नंबर 18वर आणि मग हे क्वेश्चन सोडवायचे आहेत. आता क्वेश्चन बी काय आहे बघा, लिसन केअरफुली लक्षपूर्वक ऐका, फाइंड द स्क्विरल हू सेज दिस ऑन पेज नंबर 18. त्यांनी काय म्हणलंय की आता पुढे काही छोटी छोटी वाक्य आहेत म्हणजे ते संवाद आहेत. आता ती वाक्य ते संवाद कोणत्या स्क्विरलनी कोणत्या खारुताईनी म्हणले आहेत हे चित्रामध्ये बघून सांग. आलं का तुमच्या लक्षात की हे जी आणि 8 वाक्य त्यांनी दिलेली आहेत, ही 8 वाक्य या चित्रामध्ये कोणत्या कोणत्या खारुताईनी म्हणली आहेत ती आपण बघणार आहोत. आता पहिलं वाक्य आहे व्हॉट्स गोईंग ऑन. हां, व्हॉट्स गोईंग ऑन म्हणजे काय, काय चाललंय. तर आता असं बघा, चित्र बघा, चित्रामध्ये कोणती खारुताई म्हणते व्हॉट्स गोईंग ऑन बघा बरं. बरोबर, ही जी रेड कलरचा ड्रेस घातलेली खारुताई आहे की नाही, ती सगळ्यांना मिळून विचारते हा प्रश्न. या सगळ्या ज्या खारी बसल्या आहेत तिथे त्यांना सगळ्यांना विचारते की व्हॉट्स गोईंग ऑन म्हणजे काय चाललं आहे. आलं लक्षात. आता हे काय तोंडी आहे अभ्यास, आपण फक्त शोधायचं की कोणती खार काय बोलते आहे. बघा इथे संवाद लिहिलेले दिसतात, व्हॉट्स गोईंग ऑन. त्याच्यानंतर आता पुढचा संवाद आहे, आय एम लुकिंग ॲट द स्काय. आता तिने हा प्रश्न विचारला की नाही की काय चाललं आहे, मग सगळेजणं सांगतायत की कोण कोण काय काय करत आहे. मग आता आय एम लुकिंग ॲट द स्काय, मी आकाशाकडे बघत आहे. मग आता बघा बरं कोणती खार सांगते की आय एम लुकिंग ॲट द स्काय.
आता हा जो प्रश्न या रेड कलरचा ड्रेस घातलेला खारुताईंनी विचारला की नाही, त्या प्रश्नाला सगळेजण आपापलं उत्तर देतात. मग आता ही जी झाडावर बसलेली खारुताई आहे ती काय सांगते, आय एम लुकिंग ॲट द स्काय, मी आकाशाकडे बघत आहे. आलं लक्षात? सापडली तुम्हाला खारुताई ही कोण वाक्य आहे म्हणतंय ते? बरोबर. आता पुढचं वाक्य बघा, लुक ॲट द नेस्ट, ची घरट्याकडे बघ. NEST नेस्ट म्हणजे काय? घरटे. घरट्याकडे बघ. आता कोण म्हणतंय? बरोबर, ही जी खार आहे ग्रीन कलरचा ड्रेस घातलाय ती तिच्या छोट्या बहिणीला दाखवते ते घरट आणि काय म्हणते, लुक ॲट द नेस्ट असं ती म्हणते. समजलं तुम्हाला? आता बघा पुढचं, हां पुढचं वाक्य, शी इज ड्रॉइंग अ पिक्चर, ती चित्र काढत आहे, ती एक चित्र काढत आहे असं कोण म्हणतंय बघा. बरं बघा, हां हा ब्ल्यू कलरचा ड्रेस घातलेला जो खार आहे खाली बसलेली खारुताई ती म्हणते शी इज ड्रॉइंग अ पिक्चर, ती चित्र काढत आहे. त्याच्यानंतर पुढचं वाक्य बघा, आय एम रीडिंग, मी वाचत आहे असं कोण म्हणतंय बघा. बरं कोण म्हणतंय? बरोबर, ही जी अंब्रेला घेऊन बसली की नाही झाडाच्या खाली ही खारुताई ती सांगते की आय एम रीडिंग, मी वाचत आहे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघा, आय एम स्लीपिंग, मी झोपत आहे असं कोण म्हणत आहे. अर्थातच ही झोपलेली खारुताई काय म्हणते, आय एम स्लीपिंग, ही जी स्क्विरल आहे ती म्हणते आय एम स्लीपिंग. त्याच्यानंतर बघा, व्हॉट आर यू डुईंग असं कोण विचारत आहे, ही जी स्क्विरल आहे. व्हॉट आर यू डुईंग, तुम्ही काय करताय असं तो विचारतो या दोघांना. बरं का, हे दोघं जण खाली बसून काहीतरी करताय की ड्रॉइंग काढतायत, त्यांना तो क्वेश्चन विचारतो व्हॉट आर यू डुईंग आणि मग त्यांनी विचार म्हणजे तुम्ही काय करत आहात हे विचारल्यावर ही खारुताई काय सांगते, शी इज ड्रॉइंग अ पिक्चर, ती एक चित्र काढत आहे. त्याच्यानंतर आता शेवटचा सेंटेन्स बघा, ओ अ ब्ल्यू बटरफ्लाय, मग निळ्या रंगाचं फुलपाखरू असं कोण म्हणतंय. बरोबर, ही जी खारुताई इथं बसलेली आहे पर्पल कलरचा ड्रेस घातलाय ती खारुताई त्या फुलपाखराकडे बघून म्हणते ओ अ ब्ल्यू बटरफ्लाय. आलं लक्षात? म्हणजे ही वाक्य कोणी कोणी म्हणली आहे चित्रामध्ये ते आता आपण चित्रामध्ये शोधलं. परत एकदा याची रिव्हिजन करूया. बघा, ह्या सगळ्या स्क्विरल ज्या आहेत त्या पिकनिकसाठी आलेल्या आहेत. त्याच्यानंतर चित्राचं वर्णन आपण मगाशी केलं आहे, पण कोण काय काय बोलतंय बघा. आता हा जो रेड कलरचा ड्रेस घातलेला स्क्विरल आहे तो विचारतोय की व्हॉट्स गोईंग ऑन, सगळ्यांना विचारतो तो की काय चाललं आहे. मग त्याला सगळेजण काय काय उत्तर देत आहेत बघा. हां, आता हा जो झाडावर बसलेली स्क्विरल आहे तो म्हणतोय आय एम लुकिंग ॲट द स्काय, मी आकाशाकडे पाहत आहे. झाडाखाली जी स्क्विरल आहे ती म्हणते आय एम रीडिंग, मी वाचत आहे. त्याच्यानंतर जो झोपलेला स्क्विरल आहे तो काय म्हणतोय, आय एम स्लीपिंग, मी झोपत आहे. त्याच्यानंतर ग्रीन कलरचा ड्रेस घातलेली स्क्विरल त्या छोट्या बहिणीला काय सांगते, लुक ॲट द नेस्ट, घरट्याकडे पहा. त्याच्यानंतर हा जो स्क्विरल मागे दिसतो आहे तो काय विचारतोय, व्हॉट आर यू डुईंग, तुम्ही काय करत आहात असं तो या दोघांना विचारतोय. आणि मग त्यांच्यातला एकजण काय उत्तर देतोय, ही खारुताई काय उत्तर देते, शी इज ड्रॉइंग अ पिक्चर, ती एक चित्र काढत आहे. आणि इथे निळ्या रंगाच्या फुलपाखराकडे बघून स्क्विरल काय सांगते, ओ अ ब्ल्यू बटरफ्लाय, म्हणजे त्याला ते खूप आवडले फुलपाखरू आणि तो काय म्हणतो, निळ्या रंगाचं फुलपाखरू. आलं लक्षात? आता हे तोंडी होता हा क्वेश्चन जो आहे तो पूर्णपणे आपण तोंडी सोडवणार होतो. आता पुढचा जो क्वेश्चन आहे नीट लक्ष द्या, कारण तुम्हाला हा गृहपाठ पण आहे. ठीक आहे, टेल द कलर्स यू सी ऑन द अम्ब्रेला. आता चित्रामध्ये जी अम्ब्रेला म्हणजे जी छत्री आहे त्याच्यावर कोणते कोणते रंग आहेत ते सांगा. तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा बघा. हां, मी सांगू तुम्हाला, पिंक कलर आहे, त्याच्यानंतर येलो कलर आहे, व्हाईट रेड कलर आहे, ग्रीन कलर आहे, हां ब्ल्यू कलर आहे, आतल्या बाजूने पर्पल कलर दिसतोय. तर हे सगळे रंगांची नावं तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहायची आणि तुम्हाला हे सोपं जावं म्हणून मी इथे उत्तर लिहून दिलं आहे, पिंक येलो रेड ग्रीन पर्पल ऑरेंज एवढे रंग त्या छत्रीवर आहेत. आता रीड क्वेश्चन डी, फाइंड अँड नेम द फॉलोइंग फ्रॉम द पिक्चर, चित्रामध्ये शोधा आणि त्यातलं एक नाव सांगायचं आहे आपल्याला काय आहे ते. बघा, समथिंग ब्ल्यू,
आता काहीतरी निळ्या रंगाचा. आता तुम्ही हे सोडवताना काय करायचं आहे, तुमच्यासमोर इंग्लिशचं पुस्तक आहेच आहे, त्याचा पेज नंबर 18 तुम्ही बघायचा आहे आणि सांगा बरं काय दिसतं आहे तुम्हाला निळ्या रंगाचं. बरोबर, आकाश. म्हणून आपण काय म्हणलंय, स्काय, SKY. त्याच्यानंतर शेजारी बघा, समथिंग रेड, रेड कलरचं काय दिसतं आहे, बरोबर, फ्लावर्स. त्याच्यानंतर समथिंग ग्रीन, ग्रीन कलरचं काय आहे चित्रात, ग्रास म्हणजे गवत. समथिंग पिंक, पिंक कलरचं म्हणजे गुलाबी रंगाचं काय दिसतं आहे, हॅट म्हणजे टोपी. त्याच्यानंतर समथिंग येलो, पिवळ्या रंगाचं काय दिसतं आहे, बॉल, चेंडू. समथिंग ऑरेंज, ऑरेंज कलरचं काय दिसतं आहे, ऑरेंजेस. कुठे आहेत ही ऑरेंजेस, तर त्या फळांच्या टोपलीमध्ये आहे. समथिंग व्हाईट, आता व्हाईट काय दिसतं आहे, इथे दोनच शब्द मावले म्हणून मी कप आणि एग्ज असं लिहिलेलं आहे, पण व्हाईट कलरचे क्लाउड्ससुद्धा आहे, ढगसुद्धा आहे, हो की नाही. तुम्ही एकच शब्द लिहिला तरी चालेल, आपल्याला चित्रातलं कोणतंही एक सांगायचं आहे, तर कप, एग्स आणि क्लाउड्स. त्याच्यानंतर समथिंग ब्लॅक, काळ्या रंगाचं काय दिसतं आहे, बर्ड्स आणि पेन्सिल. जे बघा बरं चित्रात तुम्हाला दिसतं आहे का. त्याच्यानंतर समथिंग नाईस, म्हणजे असं छानसं काहीतरी काय आहे, छान दिसणारं सुंदर असं, बटरफ्लाय. तर या सगळ्या गोष्टी या चित्रामध्ये आहेत वेगळ्या वेगळ्या रंगांच्या. ठीक आहे, तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी तुम्हाला इथे प्रश्न स्क्रीनवर दिसत होते आणि तुम्हाला तुमच्या पुस्तकाचं पान ओपन करून हे बघायला मी सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता रीड क्वेश्चन ई. लुक, लिसन अँड रिपीट द आन्सर. बघा आणि पुन्हा एकदा सांगा, रिपीट करा. आन्सर त्यांनी दिलेलं आहे, क्वेश्चन पण दिलं आहे, आन्सर पण दिलं आहे, आणि ते बघा तिथं आहे का व्यवस्थित ती जे काही सांगितलं आहे ते, आणि उत्तर द्या. बघा, व्हेअर आर एग्स, म्हणजे या चित्रामध्ये अंडी कुठे दिसत आहेत. बघा बरं कुठे दिसत आहेत अंडी, या पक्ष्यांच्या घरट्यामध्ये आपल्याला अंडी दिसत आहेत, हो की नाही. मग इंग्रजीत कसं सांगणार, इन द नेस्ट. ते त्यांनी उत्तर दिलेलं आहे, बघा, इन द नेस्ट. त्याच्यानंतर वेअर इज द अम्ब्रेला, आता छत्री कुठे दिसते चित्रामध्ये, अंडर द ट्री, कारण झाडाखाली जी स्पिरल अम्ब्रेला घेऊन बसलेली आहे म्हणून मग आपण काय म्हणतो, अंडर द ट्री. त्याच्यानंतर वेअर इज द बॉल, चेंडू कुठे आहे, नियर द बास्केट. बघा आता इथे अंडर द ट्री अम्ब्रेला दिसते आहे आणि ही जी फळांची टोपली आहे, ऑरेंजेस ठेवलेत त्यात, त्याच्याजवळ तो बॉल आहे, हो की नाही. तर उत्तरं त्यांनी दिलीच आहे, तुम्हाला आत्ता फक्त ती वाचायची आहे, ओके. त्याच्यानंतर रीड क्वेश्चन एफ. काउंट द नंबर ऑफ स्क्विरल्स इन द पिक्चर अँड राईट इन द बॉक्स. आता चित्र बघायचं आहे आणि किती स्क्विरल्स आहेत तो नंबर चित्रामध्ये काउंट करायचा आहे. बघा आता आपण नीट मोजूया बरं का, कोणत्या कोणत्या खारुताई दिसत आहेत आपल्याला, किती स्क्विरल्स दिसत आहेत. बघा, नंबर वन, नंतर म्हणजे ही झाडावर बसलेली आहे ती नंबर वन, त्याच्यानंतर हा ब्लॅक कलरची पॅन्ट घातलेला नंबर टू, ग्रीन कलरचा ड्रेस झाली खार नंबर थ्री, त्याची बहीण नंबर फोर, रेड कलरच्या ड्रेसमध्ये नंबर फाईव्ह, अम्ब्रेला घेतलेली स्क्विरल नंबर सिक्स, त्याच्यानंतर चित्र काढणारी स्क्विरल नंबर सेवन, चित्र पाहणारी स्क्विरल नंबर एट, त्याच्यानंतर बटरफ्लायकडे लक्ष असणारी स्क्विरल नंबर नाईन, आणि झोपलेली स्क्विरल नंबर 10. तुम्ही इथे पेन्सिलने पुस्तकामध्ये नंबर लिहून मोजलात तरी चालेल, प्रत्येक खारी जवळ नंबर लिहायचा आणि काउंट करायचा. तर एकूण किती खार आहेत, किती स्क्विरल आहे, 10. मग आपण आता इथे 10 हा आकडा लिहिणार आहोत. हां बघा कसं लिहायचं आहे, लक्ष द्या. हां 1 0 10, ठीक आहे, तुम्ही पेन्सिलने लिहू शकता. तुम्ही पुस्तकावर पेन्सिलनी लिहायचं 10 नंबर. एकूण किती स्क्विरल आहे, 10, 10 स्क्विरल आहे. आता रीड क्वेश्चन जी. लुक अँड से, बघा आणि म्हणा. EGGS, एग्स म्हणजे अंडी. एस का लागला आहे, कारण की तिथं दोन अंडी आहे. एग्स. त्याच्यानंतर UMBRELLA, अम्ब्रेला. अम्ब्रेला म्हणजे छत्री. BASKET, बास्केट म्हणजे टोपली. NEST, नेस्ट म्हणजे घरटे. आलं लक्षात.
आता तुम्हाला अभ्यास काय करायचा आहे बघा, क्लासवर्कमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हे चित्र पूर्ण नीट बघायचं आहे, चित्र वाचन करायचं आहे, आईबाबांसमोर बसून मोठ्याने सगळे जे वाक्य आहेत कोण म्हणत आहे ती मोठ्याने वाचायची आहे. हां, त्याच्यानंतर इथे शेजारी न्यू वर्ड्स दिसत आहेत बघा, रेफर म्हणजे संदर्भ द्या, केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक, स्क्विरल म्हणजे खार, नेस्ट म्हणजे घरटे आणि बास्केट म्हणजे टोपली. हे सगळे न्यू वर्ड्स जे आहेत ते तुम्हाला तुमच्या क्लासवर्कच्या वहीत लिहायचे आहेत. वरती लेसनचं नाव टाकायचं 2.3 लेट्स स्पीक, त्याच्यानंतर डेट टाकायचे कोपऱ्यात, त्याच्यानंतर न्यू वर्ड्स असं लिहायचं आणि मग हे सगळे न्यू वर्ड्स जे तुम्हाला आत्ता स्क्रीनवर दिसत आहेत हे सगळे न्यू वर्ड्स तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आणि क्लासवर्कच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता तुमचा होमवर्क काय आहे बघा. होमवर्कमध्ये तुम्हाला तीनच प्रश्न मी सोडवायला दिले, सॉल्व क्वेश्चन सी, क्वेश्चन डी, क्वेश्चन ई फ्रॉम पेज नंबर 19. काय आहे होमवर्क? सॉल्व क्वेश्चन सी, क्वेश्चन डी, क्वेश्चन ई फ्रॉम पेज नंबर 19. आता पेज नंबर 19 म्हणजे हे जे एक्झरसाईजचं पेज आहे ते, त्याच्यात आपल्याला कोणते प्रश्न सोडवायचे आहेत? क्वेश्चन सी म्हणजे हा बघा, हां लक्ष द्या, क्वेश्चन सी तुम्ही पण तुमच्या पुस्तकावर खूण करून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की होमवर्क कोणता आहे. तर पुस्तकाचा पेज नंबर 19 बघा, क्वेश्चन सीच्या इथे मी अशी खूण केली, तुम्ही पेन्सिलनी खूण करा. आणि मी प्रश्न काय आहे, टेल द कलर्स यू सी ऑन द अम्ब्रेला. होमवर्क करताना सुद्धा वरती डेट, लेसनचं नाव जे आहे ते लिहायचं आहे, हेडिंग लिहायचं आहे आणि मग लिहायचं क्वेश्चन सी, त्याच्यानंतर क्वेश्चन लिहून घ्यायचा आणि मग त्याचं उत्तर तुम्हाला मनाने लिहिता आलं तर ठीक आहे, नाही तर मग मी तुम्हाला इथे उत्तर दिलेलं आहे ते उत्तर बघून लिहिलं तरी चालेल. मग एक ओळ सोडायची, मग सोडवायचं आहे क्वेश्चन डी. बघा हा क्वेश्चन डी काय आहे, फाइंड अँड नेम द फॉलोइंग फ्रॉम द पिक्चर. आता हे याची पण उत्तरं मी तुम्हाला दिली आहेत, तोंडी पण सांगितली आहेत, तर तुम्ही हे सगळे लिहायचे आहे. समथिंग ब्ल्यू तुम्ही वाटलं तर 1, 2, 3, 4 असे नंबर टाकू शकता आणि एकाखाली एक लिहायचं आहे. आता इथे शेजारी दिलं आहे की नाही, तसं शेजारी लिहायचं नाही. समथिंग ब्ल्यू, समथिंग ग्रीन, समथिंग येलो, समथिंग व्हाईट, समथिंग नाईस असं लिहायचं. त्याच्या पुढे छोटीशी डॅश लिहून पुढे हे त्यांचं जे जे आहे त्यांची नावं लिहायची आहेत, जसं की स्काय, ग्रास ही नावं लिहायची आहेत. मग समथिंग नाईस झाल्यानंतर त्याच्या खाली समथिंग रेड, समथिंग पिंक, समथिंग ऑरेंज आणि समथिंग ब्लॅक असं लिहायचं आहे. इथे शेजारी लिहिलं आहे पण हे छापील असतं त्यामुळे त्यांचं सुटसुटीत दिसतं, पण आपण लिहितो की नाही हाताने त्यामुळे आपलं पण व्यवस्थित दिसण्यासाठी एकाखाली एक हे क्वेश्चन लिहायचे आहे. आलं लक्षात? आणि अजून एक कोणता क्वेश्चन सोडवायचा आहे बघा, क्वेश्चन ई म्हणजे कोणता क्वेश्चन? हा बघा, हा खूण करून घ्या पुस्तकात, क्वेश्चन सी, क्वेश्चन डी आणि क्वेश्चन ई. आता इथे तर काय करायचं आहे, तुम्हाला उत्तरं दिलेलीच आहेत, लुक लिसन अँड रिपीट द आन्सर, हां हे लिहून घ्या. त्याच्यानंतर नंबर 1, वेअर आर द एग्स, हे लिहिलं की त्याचं जे उत्तर आहे इन द नेस्ट, हे जे उत्तर आहे की नाही हे उत्तर तुम्हाला खालच्या ओळीवर लिहायचं आहे, आन्सर असं लिहायचं आणि मग हे उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय दिलाय बघा, तिथे वेअर इज द अम्ब्रेला, छत्री कुठे आहे, अंडर द ट्री, हे उत्तर आहे. प्रश्न आणि उत्तर दोन्ही त्यांनी दिलं आहे, तुम्हाला ते बघून फक्त लिहायचं आहे होमवर्कच्या वहीमध्ये. अंडर द ट्री मग ते खालच्या ओळीवर येईल आणि वेअर इज द बॉल नियर द बास्केट मग उत्तर खालच्या ओळीवर येईल. लक्षात आला तुमचा अभ्यास काय आहे तो? क्वेश्चन सी, क्वेश्चन डी, क्वेश्चन ई तुम्हाला होमवर्कमध्ये लिहायचं आहे. त्याच्यामध्ये सी आणि डीचे उत्तरं मी तुम्हाला आत्ता स्क्रीनवर दिले आहेत. ई जे आहे क्वेश्चन ई जो आहे तो क्वेश्चन आणि आन्सर दोन्ही त्यांनीच दिलेला आहे, ते फक्त तुम्हाला बघून लिहायचं आहे. आणि क्लासवर्कमध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे, क्लासवर्कमध्ये तुम्हाला हे चित्र वाचन करायचं आहे, हे सगळे सेंटेन्सेस मोठ्याने वाचायचे आहेत, त्याच्यानंतर हे न्यू वर्ड्स लिहायचे आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला क्लासवर्कमध्ये क्वेश्चन बी रीड करायचं आहे, म्हणजे शोधायचं आहे. आपण शोधलं आहे त्या खारी सगळ्या, त्या आईबाबांना दाखवायचे आहे शोधून की कोणतं वाक्य कोणती खार म्हणते आहे ते. त्याच्यानंतर क्वेश्चन एफ जो आहे तो 10 आहे, जे आन्सर आहे ते तुम्ही तुमच्या पुस्तकातच लिहिणार आहात आणि क्वेश्चन जी जो आहे तो तुम्ही रीड करायचा आहे. आलं लक्षात तुमचा अभ्यास? शाबास बालमित्रांनो.
आज आपण इंग्लिशच्या टेक्स्टबुकमधला 2.3 युनिट 2 मधला थर्ड लेसन लेट स्पीक हा शिकलेलो आहोत. त्याचा क्लासवर्क आणि होमवर्क मी तुम्हाला समजावून सांगितलेला आहे, तो नीट समजावून घ्या आणि लवकर अभ्यास करा. आणि तुम्ही करणारच आहात, कारण की तुम्ही एकदम गुणी मुलं मुली आहात, हो की नाही?